राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी डोंबिवली इथं झालेल्या स्फोटाबद्दल आणि गेल कंपनीबद्दल माहिती न घेता जे काही वक्तव्य केलेलं आहे त्याचा खुलासा मी या ठिकाणी करतोय. सर्वप्रथम डोंबिवलीमध्ये जो ब्लास्ट झाला त्याच्यानंतर मी राज्याचा उद्योगमंत्री म्हणून घटनास्थळी भेट दिली. माझ्यासोबत खासदार श्रीकांतजी शिंदे देखील होते. नंतर मुख्यमंत्री मोदयांनी देखील भेट दिली आणि केमिकल कंपन्या ज्या रेड झोनमध्ये आहेत ए कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना तात्काळ शिफ्ट करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्री मोदयांनी दिलेले आहेत. परंतु 2 वर्षापूर्वी हाच निर्णय माजी मुख्यमंत्र्यांनी घेतलेला होता, माजी उद्योगमंत्र्यांनी घेतलेला होता. काही नेत्यांनी तिथं व्हिजिट देखील केलेली होती. मला अंबादास दानवे यांना विनंती करायची की अशा प्रसंगामध्ये राजकारण करण्यापेक्षा 2 वर्षापूर्वी जी व्हिजिट झाली त्याच्यानंतर या कंपन्या तिथेच का राहिल्या याचा खुलासा देखील अंबादास दानवेंनी करणं गरजेचं आहे. आमचं सरकार आल्यानंतर या शिफ्टिंगसाठी आम्ही प्रयत्न केले. जी जागा नव्हती ती जागा आम्ही अवेलेबल करून दिलेली आहे. आचारसंहिता असल्यामुळं जागेची अलॉटमेंट आम्ही करू शकलो नाही. परंतु 4 तारखेनंतर मुख्यमंत्री मोदयांनी जी घोषणा केलेली आहे त्याची तात्काळ आम्ही अंमलबजावणी करू. त्याच्यामुळे डोंबिवली ब्लास्टच्या बाबतीमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न विरोधी पक्षनेत्यांनी करू नये. राहिला विषय गेलचा, गेल कंपनीच्या बाबतीमध्ये देखील विरोधी पक्षनेत्यांनी पूर्ण माहिती घेतली पाहिजे. 2022 गेल कंपनीचं एक पत्र एमआयडीसीला नक्की आलं होतं. त्यावेळी कोकणामध्ये जागा रत्नागिरीमध्ये अवेलेबल नव्हती. ज्यावेळी जागा अवेलेबल झाली त्यावेळी गेल इंडिया कंपनीला आम्ही सांगितलं की आम्ही जागा द्यायला तयार आहोत. परंतु ती कंपनी का आली नाही याची चर्चा माझ्याबरोबर अंबादास दानवेंनी कधीही करावी. रिफायनरीच्या बाबतीमध्ये ज्या लोकांनी विरोध केला, रिफायनरीला ज्या लोकांनी विरोध केला, ज्या लोकांनी रिफायनरी घालवण्यासाठी आंदोलनं केली, त्या ठिकाणी आम्ही जर गेल कंपनी घेऊन आलो तर आमच्यावर देखील ही वेळ येईल अशी चर्चा आमच्या अधिकाऱ्यांबरोबर त्यांची झाली आणि त्याच्यानंतर कदाचित हा त्यांनी निर्णय घेतलेला असावा. परंतु गेल कंपनी गेली याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये कंपन्या आल्या नाहीत असा गैरसमज पसरवण्यामध्ये काही अर्थ नाही. 5 लाख कोटीचे एमओयू हे डावोसमध्ये आम्ही केलेत, पुन्हा मुंबईमध्ये आल्यानंतर केलेले आहेत आणि त्याच्या 80% उद्योगाची आम्ही अंमलबजावणी करतोय. त्याच्यामुळे कुठेही परिपूर्ण प्रस्ताव नसताना गेल इंडिया ही आमच्यामुळे गेली हे सांगण्यात काहीच अर्थ नाही. परंतु गेल इंडियाच्या बाबतीमध्ये किंवा गेल कंपनीच्या बाबतीमध्ये नक्की काय झालं याची चर्चा मी कधीही करायला तयार आहे. त्याच्यामुळे स्वतःवरचं पाप दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रयत्न विरोधी पक्षनेत्याने करू नये ही माझी त्यांना विनंती आहे.